आजी मुंबईत एकटी राहते की नाही? नाही, तिथे काय घडू शकतं? आपण तुमचा पळून जाण्याचा सीन नको दाखवूया. माझी माणसं आहेतच तुमच्या घराजवळ. काढा आता हात काढा. कपिल साहेब असं खोटं बोलून किंवा कोणाला न सांगता हे परस्पर जाणाऱ्यातले व्यक्तिमत्व नाहीयेत. आणि म्हणून मग मी त्या फ्लाईटच्या पॅसेंजरची लिस्ट मागून घेतली. आणि ती लिस्ट जवळ येत नाही तवर आपण नक्की काहीच सांगू शकणार नाही. देवा तू आहेस म्हणून मी आहे, नाही तर माझं काही खरं नव्हतं. बघ इंदू, एकटीच काय बडबडतेस? एकटी नाही बडबडते, देवाशी बोलते. हो देव तुझा ऐकतो ना? हो ऐकतोच मुळी, कारण मी तेवढं करतेच देवासाठी. देवासाठी का स्वतःसाठी? देवासाठी, तेवढा विश्वास आहे माझा देवावर. अगं मग तुझ्या देवाला सांग ना कपिलला शोधून आणायला. नेहमीप्रमाणे तू देवांना पाड्यात ठेवून काही साकड वगैरे घातलेली दिसत नाहीये मला. नाही का ग? सौरभ गायब झाला असता तर तू तुझ्या देवांचा पिच्छा सोडला असतास? नसताच सोडला. मग कपिलच्या बाबतीत ही पार्शलिटी का ग? काही काय बोलताय? मी काय करते पार्शलिटी? त्याचा तोच निघून गेलाय. कुणालाही न सांगता खोटं बोलून आजींना आजारी पाडून सौरभ नसता असा खोटं वागला. आणि अशा माणसासाठी मी माझी भक्ती आणि देवाची शक्ती वाया घालवू? मी नाही घालणार साकड. सोपी गोष्ट आहे, कारण कपिल आपला होणार जावई आहे. जावई? सौरभला सुद्धा तू जावईच म्हणायचीस ना? कपिल आपला होणारा जावई होता, आता नाही येतो. तू काय बडबडतेय? तुझं तुला तरी कळतंय का? हो कळतंय मला, पण तुम्हालाच कळत नाही. अहो तो गेला कायमचा, कधी परतून न येण्यासाठी. का नाही येणार? कशा नाही, त्याला काय फक्त गौरींनी हो म्हणणं एवढंच महत्वाचं होत. झालं त्याच काम, पाडलं त्यांनी सौरभला खाली, सुखावला त्याचा अहंकार. अहंकार सुखावला? तुझ्या दुपारी मालिका बघतेस ना, त्या मालिका बघायचं थांब. तू त्यातलेच डायलॉग मारायला लागलीस आता. त्यांच्यामुळे कळत तरी जगात लोक कसे वाईट वागतात ते. बरं झालं बाई आधीच पळून गेला. लग्नानंतर पळून गेला असताना गौरीला सोडून तर काय करणार होतो आपण? मला तुझं वागणं बोलणं विचार करणं काही समजेन असं झालेलं आहे. कुणी इतकं कसं निगेटिव्ह असू शकतं? मी नाहीये निगेटिव्ह, कपिल निगेटिव्ह होता. त्याला लग्नच करायचं नव्हतं, सौरभ असा पळून गेला नसता. कपिल पळून गेलेला नाहीये, काहीतरी वेगळा प्रॉब्लेम आहे. वेगळा प्रॉब्लेम आहे? मग सोडवा, आणा त्याला परत. बघा येतोय का ते काय बरं म्हणतात ना, हा गाढवा पुढे वाचली गीता आणि पुढे हा कालचा गोंधळ बरा होता. नाही नाही सुधारणार नाहीस तू. नका घेऊ टेन्शन, नका करू चिंता, दूर जाई दुःख सारे रामाश्रया येता. सावलीत प्रेमाच्या या घडी भर थांबू, निळ्या शार पाण्यामध्ये चला तोड डुंबू. इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका. कशासाठी? पोटासाठी, मोदकांच्या ताटासाठी. कशासाठी? पोटासाठी, कोलंबीच्या ताटासाठी. मोदकांच्या ताटासाठी, कोलंबीच्या ताटासाठी. दादा तिरकिडधा, दादा तिरकिडधा, दादा तिरकिडधा. जाई जुई पारी जात जासवंदी बोली, मने जशी शहाळ्यात मलई भरली. रंगी माणसांच्या कथा कथा साऱ्या,
हसता हसता कधी डोळे भरणाऱ्या इतल्या गजाली भारी दुनियेला सांगू इथेच टाका तंबू इथेच टाका तंबू इथेच टाका तंबू इथेच टाका तंबू सपने में मिलती है कुड़ी मेरी सपने में मिलती है टरणा रे ना रे ना रे ना टरणा रे टरणा रे ना रे ना रे ना टरणे कपिल कपिल इथे कसा असेल काय डॅनीजी कपे कपिल हे कपिल अरे कुठे आहेत राव कपिल अरे काय लपाछपी खेळतोस की काय माझ्या बरोबर कपिल पळून गेला का काय बबन काय म्हणतोस काही खास नाही रे सहज फोन केला आठवण आली रे तुमची हा जेवाला बिवाला व्यवस्थित घेतायत ना खायचं बाबा अंगाला लागत तेवढ नाही इथे सगळं मस्त आहे रे कडक आपण आहे ना चल 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 ठेवतो आता नंतर बोलू चल माझा माणूस तुमच्या घराजवळ थांबलाय मला काय वाटलं की तुम्ही गुल झालात की काय नाही गुल व्हा हो पण आधी मला ऑर्डर द्या आणि मग गुल व्हा ऑर्डर हा कसली श्रेयापासून आजीपर्यंत की आजीपासून श्रेयापर्यंत की डायरेक्ट गौरी हो कशाला स्वतःला त्रास करून घेताय आता ज्याला मी फोन केला होता ना त्याचं नाव बबन तो मला दर अर्ध्या अर्ध्या तासाने फोन करतो आणि मी जर त्याच्याशी बोललो नाही ना तर तो जाम भडकतो ज्वालामुखी सारखा भाऊ समजतो ना आपल्याला त्याचा अजून असं किती धमकवणार असते मला अहो काय तुम्ही मी कुठे धमकावतोय तुम्हाला मी तर तुम्हाला शांतपणे सांगतोय मी की नाही एकदम अहिंसावादी माणूस आहे एकदम कूल कूल बर्फासारखा कूल थंड शांत हा पण गरम झालो ना की त्याच पाणी होत आणि पाणी कोणाचं काय करणार आहे हो पण दुसऱ्यांचं नाही सांगता येत ना मला कळलं करी अजून असं किती दिवस ठेवणार असतो मला इथे जोवर वरून ऑर्डर येत नाही तोवर आमचं काम कसं सिस्टमॅटिक असत आमच्या मॅनेजरनी तिथून ऑर्डर दिली की इथून तुम्हाला आम्ही सोडणार माझी माणसं म्हणजे माझी बॅक ऑफिस बॉईज मी त्यांचा टीम लीडर आणि आमचे साहेब म्हणजे मॅनेजर आणि तुम्ही म्हणजे आमचं काम बोला काय ऑर्डर देऊ तुमची ती नाही हो खाण्याची म्हणतो मी चिकन मटण कि मच्छी म्हणजे फिश हो इथे एकदम ताज ताज सॉलिड मिळत
जे काय असेल ते सांगून टाका, लाजू नका. तुमचा उपास विपास नाही ना आज? नाहीतर म्हटलं डायरेक्ट साबुदाण्याच्या खिचडीची ऑर्डर देऊन टाकू आणि त्याच्याबरोबर बटाट्याचे काप सुद्धा. जे काय मनात आहे ते सांगून टाका, लाजू नका, मागून घ्या. लगेच हजर करू आपकी ऑर्डर सलाखोपर. थंड 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 हवाय, थंड हवाय असेल तर ते पण सांगा, ते पण मागवतो. आईस्क्रीम खाणार? टेन्शनसाठी आणि ऍसिडिटीसाठी आईस्क्रीम खूप चांगलं असतं. मला व्हॅनिला आईस्क्रीम आवडतं. तुमचा फ्लेवर? सध्या थंडीचा मौसम चालू आहे ना, सो मी तुमच्यासाठी ना पेरूचा आईस्क्रीम मागवतो. वरनं मीठ आणि मस्त तिखट पेरलेलं. तर जे काय ते तुम्ही भिंदास मागवून घ्या. पण हा, इथून बाहेर जाऊ नका प्लीज. उगाच कशाला माझ्या फोनचा खर्च वाढवताय? 100 वर्ष आयुष्य यांना. ऑर्डर काय द्यायची विचार करून ठेवा. आलोच. हा बोला सर. सगळं व्यवस्थित आहे ना? हो सर, सगळं व्यवस्थित आहे. आता एक काम करायचं. बोला. कपिल कडून गौरीसाठी एक पत्र लिहून घ्यायचं. बर, आणि काय लिहायचं त्यात? हेच की मी खुशाल आहे, माझी अजिबात काळजी करू नकोस, वगैरे वगैरे. बर बर. पण सर, नेमकं काय लिहायचं सांगितलं तर म्हणजे त्याच्याकडून लिहायला लिहून घ्यायला बरं पडेल ना सर? ये, तेवढा वेळ नाही माझ्याकडे. पुढचं मॅटर तू गे लिहून आणि पाठव गौरीला ताबडतोब. ठीक आहे सर. पण हे पत्र बित्र मध्येच काय? अरे प्रकरण पोलिसात गेलंय. पत्र मिळालं ना तर जरा पोलिसांचा तपास आरामात होईल, कळलं? प्रकरण पोलिसात गेलंय तर आपल्याला काय करायला पाहिजे काय? नको, काही गरज नाहीये त्याची. आपल्यापर्यंत कोणीच पोचू शकत नाही रे तसं, पण सावध राहिलेलं बरं, कळलं? हो सर, मी सावधच आहे, काय काळजी करू नका. मी घेतो त्याच्याकडून पत्र लिहून. देऊ सर. पत्र लिहिलंय का कधी? हा काय प्रश्न? मग तू द पॉइंटच बोलतो. तुमच्या गर्लफ्रेंडला म्हणजे गौरीला कधी लव्ह लेटर लिहिलंय? मग आज छान चान्स आहे, घ्या लिहून. हा मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, पत्र शॉर्ट मध्ये लिहा. इथे काय होतंय याबद्दल अजिबात लिहायचं नाही. लिहा. अरे लिहा, तुम्ही पत्र लिहिलं तरच तिचा जीव बांधण्यात पडेल. लिहा लिहा. याऐवजी मला एक फोन करू द्याल. एक मिनिट. यांना असंच हसत खेळत राहिलेलं बघायचं असेल तर पत्र लिहावं लागेल. लिहा. साहेब पत्र. तुम्ही इथे? हो, रिसेप्शन वर कोणी नाहीये. अच्छा अच्छा, द्या. साहेब तुम्ही इथे कसे? कपिल साठे बाहेर गेलेत ना, त्यांनीच मला सांगितलं की इथे जरा रिसॉर्ट वर या, काळजी घ्या इथली, म्हणून आलो. अच्छा अच्छा, खूप दिवसांनी तुम्हाला भेटून बरं वाटलं, चला येतो. कपिल साठेचं काही पत्र वगैरे आहे का? नाही साहेब. बर ठीक आहे, आता इथून काय सरळ पोचतात? नाही, आधी मयेकरांच्या घरी गौरी मॅडम साठी एक लेटर आहे. मग मला द्या ना पत्र. इथे येणारच आहे ना ती थोड्या वेळात, मी देईन. चला येऊ सर. बर, मुलगा काय म्हणतो तुमचा? ठीक आहे सर. फुटबॉलची प्रॅक्टिस नीट चालली आहे ना? व्यवस्थित. त्याला म्हणाव फुटबॉल मध्ये तयार झालास ना तर मी शब्द टाकेन त्याच्या करता, म्हणजे कॉलेज ऍडमिशन करता काही प्रॉब्लेम येणार नाही त्याला. थँक्यू सर, येतो. ग
गौरी करता पत्र म्हणजे बहुतेक कपिलचंच असणार. मजेत आणि सुखात आहे असे लिहिण्यामागचे कारण की पहिली अक्षरे डकवत डकवत नेल्यास तुम्हाला कळावयास वेळ लागणार नाही. लोक हो की मी आनंदात असल्याचे आढळून येईल आणि मग हे सगळे वृत्त तुम्हाला खुशाल समजेल. कपिल, हे काय पत्र आहे? मी अत्यंत मजेत आणि सुखात आहे असे लिहिण्यामागचे कारण की पहिली अक्षरे डकवत डकवत गेल्यास तुम्हाला अरे वा, सांकेतिक भाषेत मी अडकलोय. काय डोकं आहे याच? पण बाळा, मला फसवणं इतकं सोपं नाहीये. आता बघ मी काय करतो. इस्माईला, भराभरा हात चालव. बरीच कामं राहिलीत अजून. अण्णा, हो ही बघा, बाजारातून आणखी भाजी घेऊन आलो. बघू बघू, पुरेल ना? हो हो, तिकडे ठेवून दे तिकडे. हा, आय पण कव, माझं ऑल द वर्क झालंय. आता मी पण तुम्हाला हेल्प करणार आहे. ठीक, काय हरकत नाही. टुडे जर कपिल सर इथे असते तर त्यांनी पण सो मच हेल्प केली असती ना. हो, म्हणून आपल्याला आपली कामं अतिशय व्यवस्थित पार पाडावी लागतील. रामाश्रयाची सगळी जबाबदारी आपल्यावरती आहे. त्यात ही मोठी ऑर्डर, ही तर व्यवस्थितच पार पाडावी लागेल. हो बरोबर आहे अण्णाचं. नाही, आपण टेन्शन मध्ये आहोत किंवा आपल्याला वाईट वाटतंय म्हणून आपलं जेवण खराब होता कामा नये. मालक इथे असते ना तर एकदम हसत खेळत काम झालं असत. हो, तसे ते शांत आहेत, फार थट्टा मस्करी वगैरे करत नाहीत. पण ते असलं ना म्हणजे कसं एकदम प्रसन्न वाटतं, चैतन्यपूर्ण वातावरण. मी काय बोलतोय, आपण मस्त पैकी गाणं गाऊया काय? म्हणजे ही सगळी मरगलच निघून जाईल. हा, सिंग सिंग म्हणजे फील बेटर होईल. हो, पण त्याआधी प्रॅक्टिस करूया गाण्याची. काय, एकदा गाणं आईलं ना की सगळी कामं व्यवस्थित होऊन जातील. हा, गावा माझ्यासोबत. साथी हात बढाना, एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना. साथी हात बढाना, साथी हात बढाना, साथी रे, साथी हात बढाना, साथी रे, साथी हात बढाना, साथी रे, साथी. काय रे, काय रे, थांबलात कशाला तुम्ही लोक? म्हणा ना गाणं. सॉरी सर. अगं सॉरी काय, किती छान गाणं आहे. तुम्हाला माहितीये का, जेव्हा लहानपणी आम्ही श्रमदाना करता जायचो ना, आम्ही सुद्धा हेच गाणं म्हणायचो. हे गाणं म्हणताना की काम कशी अशी पटापट होतात. म्हणा म्हणा. हो म्हणजे खरंय अगदी. म्हणजे पूर्वी आम्ही जेव्हा शेतात काम करायचो ना, तेव्हा सगळेजण मिळून गाणी गायचो. म्हणजे मेहनतीचं काम लवकर व्हायचं. अकरण, प्रियांका, तुम्ही सुद्धा यांच्या मदतीला आलात हे बघून खूप आनंद झाला. सर, व्हेरी बिग ऑर्डर आहे ना, म्हणून यांना कामात मदत करायला आलो आम्ही दोघं. अरे, एवढी मोठी ऑर्डर आहे तर तुम्ही मला मदतीला का नाही बोलावलं? मी पण आलो असतो. काहीतरीच काय धनंजय भाऊ, तुम्हाला कसं सांगणार? अरे, त्यात काय झालं अण्णा, मी सुद्धा आप्पांच्या तालमीत तयार झालोय. हा, आता सगळी कामं मला नाही करताय तर मान्य आहे, पण मला भाज्या चिरता येतात बरं का? कांदा सुद्धा कापता येतो डोळ्यातून पाणी येऊ न देता. बोला, काय करू? नाही नाही भाऊ, अहो तुम्ही बोललात हेच लय झालं आमच्यासाठी. तुमच्या नुसतं बोलण्यानेच आमचं कंटाळू आणि थकवं निघून गेलो.
आता आम्ही डबल उत्साहाने काम करू. अरे तुम्ही सगळे काम करताय मग मी कसं मागे राहणार. मला एक गोष्ट सांगा, जर आप्पा असता तर आप्पाने तुम्हाला मदत केली असती की नाही? हो, आप्पा कायम मदत करायचे. अहो त्यांच्यासारख्या पुऱ्या आम्हाला आजही तळता येत नाहीत आणि आपण सारखो कांदो मना पण चिरता येत नाही. असो एक सारखो बारीक कापायचे ते. हो आणि टोमॅटो असा कापायचे ना सपसप, काढायचं सुद्धा नाही कधी कापला ते. हो ना, मग चला बघूया मला सुद्धा काय काय जमतंय ते. आणि आज इथे कपिल असता तर तो सुद्धा तुमच्या मदतीला आलाच असता ना. हो, मालकांना सगळा स्वयंपाक करता येतो. हो गौरीच्या वाढदिवसाच्या दिवशी किती काय काय बनवलं होतं त्यांनी. हो ना, मग चला बोला काय काय करू मी. नको सर, तुम्ही नका ट्रबल करू, आम्ही करू सगळं. अरे काय रे तुम्ही लोक, इतकं सांगतोय मी तुम्ही ऐकतच नाही आहेत माझं. ठीक आहे तर काय करणार, जातो मी. आपण निदान माझ्या हातची कॉफी तरी प्याल का तुम्ही लोक. अरे मस्त कॉफी बनवतो मी, फ्रेश व्हाल सगळे. सर तुम्ही नको, मी कॉफी मेक करते. माझ्या हातची कॉफी अण्णांना पण खूप आवडते, हो ना अण्णा. तुम्ही गो, मी 10 मिनिटात कॉफी ब्रिंग करते. मस्त पैकी जायफळ घालून बनवते बघा. ठीक आहे, तुम्ही आता ऐकतच नाही म्हटल्यावर काय करणार. प्रियंका मी ऑफिसमध्ये 10 मिनिटात कॉफी पाठव. तुम्हाला कसलीही मदत लागली तर मला सांगा. ठीक आहे, आणि चला साथी हात बढाना साथी रे. किती साधी भोळी माणसं आहे ती. मी यांना सांगितलं की मला स्वयंपाक येतो आणि त्यावर यांनी विश्वास ठेवला. अरे भावळटांनो, मला यातलं काहीही करता येत नाही रे. साधा चहा देखील बनवता येत नाही मला. पण मला माहिती होत मी असं काही बोललो की हे लोक नको साहेब नको साहेब नको साहेब करणार. म्हणून मी आपलं तोंड देखील बोललो आणि चांगुलपणा पदरात पडून घेतला. घाबरला म्हणजे हे तुम्ही असं काहीतरी हसलात आणि अचानक अशी मागून हाक मारली तर कोणीही घाबरेल ना. म्हणजे काय ते माझी स्टाईल आहे. गुन्हेगारांना पकडताना मी अशीच हाक मारतो. अहो पण मग साहेब गुन्हेगारांना पकडताना अशी हाक मारा ना, इथे कशाला मारताय. मी काय तुम्हाला गुन्हेगार वाटलो की काय. सॉरी सॉरी देसाई साहेब, सवयीचे परिणाम. अच्छा अच्छा, म्हणूनच आम्ही इन्स्पेक्टर आहोत आणि तुम्ही साधी माणसं आहात, तुमच्या लक्षात नाही येणार साहेब. साहेब मग आता काय तुम्ही थांबताय गौरी करता की नाही. नाही मी निघतो, गौरी मॅडमला फोन करून सांगतो मी आणि त्यांना तुम्ही बी निरोप द्या मी येऊन गेलो म्हणून. हो नक्की सांगेन गौरीला. आणि गौरी मॅडमला सांगा की माझा डाऊट हळूहळू खरा निघतोय. कसला डाऊट? हेच की कपिल साहेब कुठेही गेलेले नाहीयेत, त्यांच्या विरुद्ध काहीतरी कट कारस्थान रचलं जातंय.